हम तेरा साथ ओ साथी मरते दम तक मरते दम नहीं अगले जन्म तक अगले जन्म नहीं सात जन्म जन्म छोड़ेंगे ना हम तेरा साथ ओ साथी मरते दम तक। आणि अशा पद्धतीचे भाव खरोखर मनापासूनची साथ ठेवणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। आणि हे काय विषय नाही, कुठंबी चला, तुम्ही बांधाल ते तोरण आणि तुम्ही ठरवाल ते धोरण, ही आमची भावना। आणि समोरच्या गाड्यांचं कसं आहे त्याच्यावर मी गाणं काढले ह्याला आता काय कळलं, सर बर झालं तर गाडी त्यांची अवस्था भाऊ काय बाय सांगू कस ग सांगू मलाच माझी वाटे लाज काहीतरी होऊन गेले यार अशी अरे बरं आता बरा टाईप संपलाय त्यामुळे काय बोलायचं नाही भावने पाच मिनिट दिले अरे त्यामुळं त्यांची अवस्था फार दुखत आहे काळजी करू नका फार मोठ फार मोठ्या पत्राधिकाने आपले जयकुमार गोरे भाऊ या ठिकाणी विधानसभेमध्ये जाणार आहे भाऊ खरोखर आजपर्यंत या मान खटावच्या मातीसाठी या मान खटावच्या अस्मितेसाठी आपण प्रामाणिकपणे 10 वर्ष या मान खटावची सेवा केली या मान खटाव मध्ये साखर कारखाना झाला पाहिजे या मान खटावच्या मातीमध्ये ऊस झाला पाहिजे पाणी आलं पाहिजे औद्योगिक क्षेत्र आलं पाहिजे MIDC आली पाहिजे अनेक विकास कामाचा आपण डोंगर उभा केला आणि या मान खटावची अस्मिता या मान खटावची शान वाढवण्याचा आपण जो प्रमाणे ज्या पद्धतीने आपण प्रयत्न केला त्याप्रमाणे आता आमची सुद्धा अपेक्षा आता वाढलेली आहे भाऊ आमची अपेक्षा आता आमची अपेक्षा आता सुद्धा आमची अपेक्षा आता आमदार म्हणून आता चालणार नाही आमची अपेक्षा आता वाढलेले त्यामुळं आमची अपेक्षा आपल्याकडनं पूर्ण होईल एवढाच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित आला खरं तर मान खटावच्या रहिवासी संघाच्या वतीनं सतीश जगदाळे असतील आमचे बाळासाहेब कुकळे असतील परत शिंदे साहेब असतील बनकर शेठ असतील ह्या सर्वांनी अगदी मनापासून या कार्यक्रमासाठी या नियोजनासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न केला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र।